subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. Hi, looking for a residential property? You got to keep three things in mind. Location, location, location. We have all under one roof at 10 Marina Bay, Sector 10, Plot Number 10, Vashi. Why settle for less? Live life limitless. 2 ऑक्टोबर रोजी नई मुंबई वेडिंग एंड इवेंट असोसिएशनची सर्वसाधारण सभा नेहरू या ठिकाणी पार पडली. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मुंबई, नई मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या ठिकाणाहून सभासद उपस्थित राहिले होते. असोसिएशनच्या माध्यमातून कोरोना काळात अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिर अशी सामाजिक जाणीवतेची कामे सुद्धा व्यावसायिक बांधवांनी संघटित राहून पार पाडली. या संदर्भाचा व्हिडिओ क्लिप या दाखवण्यात आल्या. सर्व जग ऑनलाईनच्या दिशेने पाऊल टाकत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना असोसिएशनच्या माध्यमातून विनंती करण्यात आली की जशी 4 ऑक्टोबरला शाळा सुरू होत आहे, 7 ऑक्टोबरला मंदिरे सुरू होत आहेत आणि 22 ऑक्टोबरला नाट्य मंदिरे आणि सिनेमागृह 50% क्षमतेने सुरू करण्यासाठी शासनाने तयारी दर्शवली आहे, तशीच शासनाने कॅटरिंग, डेकोरेशन आणि सर्व प्रकारचे इव्हेंटसुद्धा हॉल मैदाने यांच्या क्षमतेच्या 50% लोकांसाठी उपलब्ध करण्यासाठी रीतसर परवानगी द्यावी ही विनंती एकमुखाने करण्यात आली. या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सभासदांचं कोर कमिटीच्या मेंबर्सनी मनापासून आभार मानले. यावेळी नवी मुंबई वेडिंग आणि इव्हेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष राजेश गवाडा, उपाध्यक्ष प्रकाश ढसाळ आणि आजच्या सभेचे कार्याध्यक्ष दीपक पाटील साहेब व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वेडिंग आणि इव्हेंट्स असोसिएशनच्या सदस्यांनी शुभकार्य सोहळे करण्यासाठी देखील शासनाने परवानगी द्यावी असे सांगितले. सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांना नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने आता 4 ऑक्टोबरला शाळा चालू होणार आहे, 7 ऑक्टोबरला मंदिरं चालू होणार आहेत आणि 22 ऑक्टोबरला नाट्य मंदिरं आणि सिनेमागृह 50% क्षमतेच्या सुरू करणार आहेत, तर शासनाला सर्वात मोठा रेव्हेन्यू हा कॅटरिंग इंडस्ट्रीमधला जातो, कॅटरिंग, डेकोरेशन, इव्हेंट इंडस्ट्रीवर, आणि सरकारचं आमच्याकडे दुर्लक्ष झालं असं आम्हाला वाटतं. तर आम्ही गेले 17 महिने अस्वस्थ आहोत, व्यवसाय बंद पडला आहे. ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे त्याच पद्धतीने कॅटरिंग व्यवसायातील 4 लोकांनी आत्तापर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत. आमचा कॅटरिंग, इव्हेंट, डेकोरेशनचा जो व्यवसाय आहे हा असंघटित कामगारांना आणि अशिक्षित कामगारांना एकत्र जोडणारा व्यवसाय आहे. आम्ही एका वेळेला लाखो लोकांना, बेरोजगार लोकांना रोजगाराची संधी देणारा व्यवसाय आहे आणि हा व्यवसाय डबघाईला आलेला आहे. तर आमची उद्धवजी ठाकरे साहेबांना कळकळीची विनंती आहे की अनलॉक करत असताना आमचाही विचार करावा आणि आम्हाला जगू द्या, जेणेकरून आपण जसं नाट्यमंदिर, थिएटर यांना 50% क्षमतेच्या चालू करायची परवानगी दिली त्याच पद्धतीने आम्हालासुद्धा क्षमतेच्या 50% म्हणजे जिथे 500 लोकांचा हॉल आहे तिथे 250 लोकां, जिथे 1000 लोकांचा लॉन आहे तिथे 500 लोक अशी जर सवलत दिली तर आम्हालाही जगता येईल, 2 पैसे कमवता येईल आणि असंघटित आणि बेरोजगार लोकांची पोटं भरता येईल. आणि हाच मेसेज देण्यासाठी आज आम्ही छोटेखानी एक वार्षिक सभा घेतली आणि त्या सभेमध्ये हा GR पास केलेला आहे की भविष्य कालखंडामध्ये आम्हाला एकत्र राहायचं आहे आणि एकत्र राहून शासनाच्या सोबतीने या महाराष्ट्राचं सुख बघण्यासाठी सहकार्य करायचं. धन्यवाद. प्रकाश ढसा, नवी मुंबई उपाध्यक्ष, नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन. जी नवी मुंबई वेडिंग असोसिएशनची AGM आहे, ती फक्त 6 महिन्यामध्ये आपण हा मोठा पल्ला गाठलेला आहे. ह्या 6 महिन्याच्या अवधीमध्ये आज जवळजवळ आपण 300 व्यावसायिक जे विखुरलेले होते त्या लोकांना एकत्र केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून
आज आपण 28 मार्चला जो एक मोठा आंदोलन केलं त्या आंदोलनाची दखल सरकारने घेऊन आज ज्या हॉलची कॅपॅसिटी असेल 1000 कॅपॅसिटी असेल तर 50-500 लोकांचं जे केटरिंग करण्याची अनुमती अप्रत्यक्षरित्या दिलेली आहे हा सर्वात मोठा विजय आपल्या संघटनेचा आहे आणि ह्याच अनुषंगाने भविष्यामध्ये आपली जी संघटना आहे ही निरनिराळे उपक्रम राबवणार आहे जेणेकरून जो आपला असंघटित स्टाफ आहे त्यांना न्याय मिळेल. ॲक्च्युली आज जर आपण बघायला गेलो तर आपले जे लोक आहेत आपली जो स्टाफ आहे वेडिंग इव्हेंट असोसिएशन आहे नवी मुंबईचा असू दे मुंबईचा असू दे आम्ही नवी मुंबई वेडिंग असोसिएशनच्या तर्फे जितके पण सिनियर असोसिएट्स आहेत त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपण न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. कारण की आज इव्हेंट इंडस्ट्रीमध्ये फक्त आपण एकटे नाहीत हॉलवाले नाही आहेत तर आज धोबीपासून आपले जितके बेसिकवाले आहेत कॅटरिंगवाले आहेत त्यांना डेकोरेटर्सवाले आहेत फूडवाले आहेत त्यांच्यासोबत जे स्टाफ काम करणार आहेत. आज कोविडमुळे पॅन्डेमिकमध्ये खूप जणांना त्रास झालेला आहे आज प्रत्येकाच्या घरामध्ये त्रास झालेला आहे तर आम्ही एक छोटासा ॲसोसिएशन बनवून नवी मुंबई ॲसोसिएशन बनवून सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे. सरकारने आम्हाला त्याच्यासाठी कोऑपरेट केलं आहे आम्ही सरकारला थँक्स करतो. विथ दिस वर्ड्स थँक्यू व्हेरी मच. अश्विन वर्धन. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित रेनोसेसह प्रिया भुजबळ यांचा रिपोर्ट नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे. Click on the bell icon for latest national and international buzzing news.